आमटी म्हणजे मराठी माणसाचं प्रेम, गरम गरम भात त्यावर मस्त आमटी आणि साजूक तूप, अजून काय पाहिजे. स्वयंपाकाला काही सुचलं नाही की घरामध्ये आमटीचा बेत ठरतो. नुसती ओरपायला असो, भाकरीसोबत खायला असो किंवा मग भातासोबत. आणि आज आपण ही मस्त चटपटी चिंचगुळाची आमटी करतोय. तसे तर आमटीचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत, पण आज इथं मी माझी पद्धत शेअर करते. रेसिपी एकदम सोपी आहे, चला करूयात. नमस्कार, सरिताज किचन मध्ये आज आपण थोडीशी वेगळ्या चवीची मस्त चटपटीत चिंचगुळाची आमटी करतोय. तसे तर महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीने वरणाचे प्रकार, आमटीचे प्रकार केले जातात. कुणाकडे फक्त अशी झणझणीत छान तर्रीदार आमटी असते, कोणाकडे अशी चटपटीत आंबट तिखट गोड आमटी असते. तर आज आपण चिंचगुळाचीच आमटी करतोय, पण इथं मी थोडीशी वेगळी पद्धत वापरली आहे. एक वेगळा तडका देऊन ही आमटी केली आहे. तसं तर आमटी हा प्रकार कधीही म्हटलं तरी आपल्याला आवडतोच, पण तुम्हाला जर थोडीशी वेगळी चव घ्यायची असेल किंवा जर काही वेगळी पद्धत वापरून थोडीशी वेगळ्या चवीची आमटी खायची असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला लागणार आहे तुरीची डाळ. तर कुकरच्या डब्यामध्ये मी अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली. तुम्ही याऐवजी मुगाची डाळ किंवा मिक्स तूर आणि मुगाची डाळ घेतली तरी पण चालेल. आता डाळ पहिल्यांदा आपल्याला नेहमी वरणाला शिजवतो तशी स्वच्छ धुवून मग शिजायला घालायची आहे. तर डाळ स्वच्छ धुवून घेतली, आता यामध्ये पाणी घालायचं. तुम्ही हवं तर यामध्ये शिजत असतानाच हिंग आणि हळद घालू शकता. मी अशीच डाळ शिजवून घेते आहे आणि कुकरमध्ये ठेवून याच्या 3 ते 4 शिट्ट्या करायच्या. तर आपली डाळ कुकरमध्ये चांगली मऊसूत शिजलेली आहे आणि डाळ आपल्याला चांगली घोटून घ्यायची. लगेच पाणी घालायचं नाही, आधी डाळ चांगली घोटून घ्यायची म्हणजे ती घोटली जाते. डाळ घोटली की यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे. जशी तुम्हाला आमटी पातळ घट्ट आवडते त्याप्रमाणे. आणि याला परत चांगलं घोटायचं आहे. तर डाळ चांगली घुसळून मी आता गॅसवर चढवली आहे. आता यामध्ये घालायची 1/2 चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 2 ते 3 टेबलस्पून चिंचेचा कोळ किंवा तुम्ही कोळ आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, आणि बारीक चिरलेला गूळ 1 ते 2 टेबलस्पून. जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे गूळ चिंचेचं प्रमाण कमी करा. याला आता चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर याला 4 ते 5 मिनिटं उकळत ठेवायचं. तर एकीकडे आपलं वरण उकळतं आहे, तोपर्यंत आपण दुसरीकडे, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी थोडासा वेगळा तडका देते. तर लसूण आणि मिरचीची पावडर याचा मी ठेचा करून घेते आणि वरून टाकते. खूप छान लागतो तो ठेचा करून घेऊ. तर कच्च्या लसणीच्या पाकळ्या घेतल्यात, गावरण बारीक बारीक पाकळ्यात म्हणून मी 10-12 घेतल्यात. मोठ्या असतील तर 3-4 घ्या. यामध्येच मिरची पावडर घालायची आणि याला असं अर्धवट किंवा ओबडधोबड ठेचून घ्यायचं आहे. किंवा तुम्ही मिरची पावडरचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर आपला हा लसणीचा ठेचा तयार झाला आहे, हे बघा. तर आपलं वरण असं मस्त 4-5 मिनिटं चांगलं उकळलं गेलेलं आहे. सगळे फ्लेवर्स याच्यामध्ये चांगले उतरले गेलेले आहेत. आता याची फोडणी करू. त्यासाठी एका कडल्यामध्ये घ्यायचं आहे 2 ते 3 चमचे तेल. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं, कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता तेल तापलं, यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तडतडली, हिंग घालायचा, कढीपत्ता आणि आपण हा जो ठेचा करून घेतला आहे हा ठेचा घालून याला परतून घ्यायचा आहे. गॅस मी बंद करते आहे. आता हा तयार तडका या वरणामध्ये घालायचा. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि परत याला 2 ते 3 मिनिटं झाकण न ठेवता असंच मंद आचेवर उकळून घेऊ. तर तडका घालून याला 2 मिनटं उकळलं. आता गोडा मसाला घालायचा, याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत अजून एक 2 मिनटं मंद आचेवर उकळत ठेवायचं. तर गोडा मसाला घालून एक 2 मिनिटं याला उकळून घेतलं आणि हे बघा काय मस्त आमटी तयार झालेली आहे. रंग किती सुंदर आला आहे, छान दाटसर आमटी तयार झालेली आहे. गॅस बंद करायचा आहे. तर मस्त चटपटीत अशी चिंचगुळाची आमटी तयार झालेली आहे. खरं तर ही पारंपरिक रेसिपी नाही आहे, पण यामध्ये मी असा वेगळा फ्लेवर आणायचा म्हणून लसूण आणि मिरची पावडरचा ठेचा करून घातला आणि त्याचा तडका केला. तुम्ही थोडीशी वेगळी चव हवी असेल तर नक्की करून बघा. तर चिंचगुळाची मस्त चटपटीत आमटी
कशाबरोबर खायची हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही आहे. प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला ही आमटी कशासोबत खातात माहिती आहे. चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, किंवा भातासोबतसुद्धा खूप छान लागते. गरमागरम भात घ्यायचा, त्याच्यावर तूप आणि ही मस्त अशी चटपटी चिंचगुळाची आमटी असं छान असं कुस्करायचं आणि मस्त ताव मारायचा. तर करून बघा ही रेसिपी, कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.